लोकसभा आणि सणासुदीच्या निमित्ताने पनवेल शहर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी स्पेशल कारवाईत मोटरसायकल स्वाराकडून एकूण 21,900 रुपये दंड वसुली करण्यात आली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांच्यासह पोलिसांनी पथके आणि वाहतूक शाखेचे पथक आदींची वडाळे तलाव या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. सदर नाकाबंदीदरम्यान पोलीस अंमलदार संतोष कोळंबेकर यांनी वडाळे तलाव परिसरातील नंबर प्लेट नसलेले, मूळ सायलेन्सरमध्ये बदल केलेले, वाहन चालवण्याचा परवाना नसलेले, धोकादायक रीतीने वाहन चालवणारे, दुचाकी गाडी क्रमांक MH47BE2811, MH43BJ0569, MH46CC6118, MH46CJ0947 या दुचाकी वाहनांना पोलीस ठाणे येथे आणून मोटर कायदा कलमप्रमाणे कारवाई करून एकूण 21,900 रुपये दंड वसुली करण्यात आली आहे. सदर कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंबादास कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय धारेराव, पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे, पोलीस नाईक किरण सोनावणे आदी उपस्थित होते.